क्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या पीकेपीई या संस्थेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली आहे. अध्यक्षस्थानी पंकज पाटील हे होते. त्यावेळी संस्थेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षक यांचा सत्कार, सभासद व ग्रामस्थांना संस्थेच्या वतीनं मोफत गॅस किटचं वितरण आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. एक वर्षात संस्थेला सुमारे 3,10,000 इतका नफा झाला असून या वर्षापासून सभासदांना 5% लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या आर्थिक कार्याचा आढावा चेअरमन अनिल चौगुले यांनी घेताना सांगितली. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक जहांगीर कमते, जगन्नाथ खोत, रामचंद्र कागले, बिरू धनगर, शरद पाटील, रावसाहेब चौगुले, संजय डूम, सचिन खोत, दगडू नाईक, अशोक कुर्णे यांच्यासह सेवा संस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नवमहाराष्ट्र न्यूज साठी कोगनोळीहून विठ्ठल कोळेकर. वाढीवृद्ध देणे त्याचबरोबर नवीन या ठिकाणी लोकांना नवीन कर्ज देणे हा एक फार मोठा भाग फार वर्षापासून पेंडिंग होता आणि तो यावर्षी आम्हाला साध्य करता आला. त्यासाठी आपण सर्व सभासदांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व सभासदांची या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या गटाच्या वतीनं आपल्या सगळ्यांची या ठिकाणी सभासदांची महिने सर्व आमचे संचालक डॉक्टर रावसाहेब काका, जाहीर चाचा, अनिल पटेल गुरुजी, सर्व संचालक रवासाहेब बंधू बहिणी, पत्रकार मित्र, आज 43वी सर्वसाधारण. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.